भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 88 तर्फे दर्शना महाडिक पाटील यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 88 तर्फे नेरूळ पूर्व येथील सेक्टर 3, 11, 15 व 29 सेक्टर मधील रहिवासी असणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक भाजपा महिला नेत्या दर्शना महाडिक पाटील यांच्या माध्यमातून भव्य हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली। जागतिक महिला दिनानिमित्त आज हा कार्यक्रम महाडिक कुटुंबाने जो घेतलेला आहे आणि महिलांना एकत्रित आणून महिलांनी कसं पुढे जावं आणि त्याचा संदेश देण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं गेलं आहे। खूप आनंद वाटत आहे की महिला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन वेगवेगळे जे आपले अवेअरनेस आहेत जनतेमध्ये ते देण्याचं महिलांना एकत्रित सगळे गेम खेळण्याचं काम वगैरे ते चालू आहे। दर्शना माडिक खुद ही एक अच्छी लड़की है, पढ़ी लिखी लड़की है, सब समाज को जानती है, समाज में वो काम कर रही है, खुद एक सोशल वर्कर है और वो जरूर निश्चित स्वरूप से उसने भारतीय जनता पार्टी की उम्मीदवारी मांगी है। यहाँ से हम जरूर उसका विचार करेंगे और उसको जरूर ताकत देंगे कि यंग लड़की लड़के पॉलिटिक्स में आना चाहिए, उनके ऊपर ही ये पूरी भारत की नींव महाराष्ट्र की नींव खड़ी है। जागतिक महिला निमित्ताने आम्ही हे आयोजित केलेले जे प्रोग्राम आहे हळदीकुंकू समारंभ, जसे आम्ही पहिल्यापासूनही करत आलेलो नवरात्री मंडळामध्ये हळदीकुंकू समारंभ प्लस सोशल वर्किंग हे आमच्या रक्तातच आहे। माझ्यासह परिवार हे सगळे सोशल वर्किंगमध्येच आहेत आणि मी ह्याच्या ह्याच्यातनंच आज खूप इच्छित आहे की भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने महिलांना जागृत करावं आणि प्रोत्साहन करावा, तसंच त्यांनी मलाही आशीर्वाद द्यावा की मी पुढे जाऊ आणि त्यांचा आशीर्वाद आणि प्लस महिलांना इथे त्यांनी आज सहभाग केलं, त्यांनी आशीर्वाद दिलं, त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून आज त्यांनी उपस्थिती दाखवली, त्यांनी मी मनापासून आभार मानते। महिलांनी माझ्याबरोबर राहून मला प्रतिसाद करावा, मला उमेदवारासाठी निवडून द्यावा ही आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही पुढे सोशल वर्किंग प्लस वेगळे स्पर्धा त्यांच्यासाठी काही कार्य आम्ही करू। या प्रसंगी विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। गरीबों की होगी भलाई, काबू में होगी बढ़ती महंगाई, राहत और आराम मिलेगा, राहत और आराम मिलेगा, सच्चाई का कमल खिलेगा, सबको पूरा काम मिलेगा, पढ़े लिखेगा अभर बच्चा, नारी की हर जगह सुरक्षा, एक काम रहेगा कोई ना कच्चा, बनेगा सबसे अच्छा, क्योंकि अच्छे दिन आने वाले हैं। तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सी वी रेड्डी यांनीही दर्शना महाडिक पाटील यांच्या आयोजित कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। अभी तो आपको ये तो क्राउड देख के आपको मालूम पड़ा कि मतलब ये आज जो हम लोग ने प्रोग्राम रखा है वुमेन्स डे के रिलेटेड जो प्रोग्राम रखा है भारतीय जनता पार्टी वार्ड नंबर 88 की ओर से, तो यहाँ के जो लोकल स्थानिक रहवासी है उनकी तरफ से तो हमें अच्छा प्रतिसाद मिला, ये तो आप सामने देख ही रहे हो। और सर्वप्रथम तो मैं सभी महिलाओं का यहाँ पे हार्दिक आभार व्यक्त करता हूँ क्योंकि उन्होंने हमें अच्छा प्रतिसाद दिया है और हमारे जो प्रोग्राम रखा हुआ है उसको अच्छी तरह कामयाबी देके उसको अच्छी तरह सक्सेस दिया है। और ये शुभ दिन महिला दिन के अवसर पर मैं उन्हें मेरी परिवार भारतीय जनता पार्टी व हमारे आमदार मंदाताई म्हात्रे इनकी ओर से मैं उन्हें शुभकामनाएं देता हूँ। उपस्थित महिलांच्या विरंगुळ्यासाठी मनोरंजनयुक्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। We'll be right back.
भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग 88 मधून आम्ही जो आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम केलाय ते महिलांना खरच त्यांचं केलेल्या कामांचं कौतुक करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी आणि आम्हाला सामाजिक कार्यातून सगळ्यांना एकत्र करणे हा आमचा उद्देश होता आणि आमचा उमेदवार भावी उमेदवार जे आहेत दर्शना महाडिक हे महाडिक घराणे हे पहिल्यापासूनच सामाजिक कामात पुढे असतं त्यामुळे आम्ही अगदी मनापासून आमची सगळ्यांची इच्छा होती की उमेदवार असावा तो आमच्या घरचाच असावा आणि पक्षाने जर आमच्या मुलीला खरंच उमेदवारी दिली तर खरंच आम्ही समाजाचं कल्याण करू आमच्या वाटाची सुधारणा करू हीच आमची इच्छा आहे. कार्यक्रम तर अधिक छानच आहे कारण बीजेपीच्या माध्यमातून ठेवलेला कार्यक्रम हा फर्स्ट टाइम आम्ही एवढ्या महिलांना जागृत केलेला आहे आणि एवढ्या स्वयं म्हणजे कधी पडद्याच्या बाहेर निघाल्या नाही. पहिल्यांदा मी एवढं बघते आहे की एवढ्या महिला म्हणजे कितीतरी पटीने जास्त महिला आज मी इथे बघते आहे आणि या खरोखरच दर्शनाताईच्या मागे राहणारच आणि सहभाग यांचा मिळेलच. विभागातील महिलांच्या सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करून त्याचा उपयोग विभागाच्या विकासाला कामी यावा या हेतु दृष्टिकोनातून दर्शना महाडिक पाटील यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसली. कॅमेरामॅन साई पवार सोबत गीता गुप्ता, पालिका प्रशासन, नेरूळ.